गजकेसरी स्टील कंपनीतील अपघातग्रस्तांना अपर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार यांनी दिली भेट. 34 कामगार जखमी असल्याची माहिती. जालना औद्योगिक वसाहतीमधील गजकेसरी स्टील कंपनीत शनिवार दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकूण 34 कामगार जखमी झाले असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार यांनी शनिवार दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी कामगारांची भेट घेतली. 30 ते 65% भाजलेल्या कामगारावर जालना येथे तर त्यापेक्षा अधिक भाजलेल्या कामगारांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. यामध्ये 7 कामगारांचा समावेश आहे. तसेच 15 कामगारांवर किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली. सध्या 12 जणांवर जालना येथेच उपचार सुरू आहेत. यावेळी उपविभागीय अधिकारी हरकर, तहसीलदार छाया पवार यांची उपस्थिती होती. टोटल 34 कामगार जखमी झालेले आहेत. त्यातले 30 ते 60% जे आहेत ते या हॉस्पिटलला आहेत, आणि जे 65% जास्त आहेत 7 कामगार त्यांना आपण संभाजीनगरला पाठवलेलं आहे ट्रीटमेंटसाठी, आणि 15 कामगार असे आहेत की ते त्यांना किरकोळ दुखापत झालेली आहे, तर त्यांना आता इथे प्रथम उपचार केले आणि त्यांना आता डिस्चार्ज देत आहे. इथे किती आहेत मॅडम? इथे टोटल 15 लोकांना आपण डिस्चार्ज दिला आहे आणि 12 लोक सध्या इथे आहेत ऍडमिट आहेत. या घटनेची काय चौकशी वगैरे? हो, आता चौकशी होईल. त्याची नेमकं काय आहे आता एफ आय आर वगैरे दाखल करते. इंडस्ट्रीचे जे आमचे अधिकारी आहेत ते येत आहेत. त्याचं पुनर्स्थळ पाणी पंचना म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर एफ आय आर दाखल होईल आणि मग चौकशी करून होईल. जखमींची नाव प्रेस नोट जखमींची नावं सध्या माझ्याजवळ नाही आहे, तुम्हाला ते मिळेल त्यांच्याकडे. ठीक आहे.